नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमव्ही सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रॉडक्ट, अच्छी क्वालिटी. मनसे नेते अमित ठाकरे यांची जय मालोकार यांच्याकडे भेट. मालोकार परिवाराची केली सांत्वन. ठाकरेंनी मात्र राजकारण टाळले. बाळापूर नजीक भीषण अपघात, मायलेकीचा मृत्यू. सुदैवाने मुलगा आणि वडील वाचले, मात्र गंभीर जखमी. तिघे सुटले पण सहा आरोपींना एक दिवसांचा पीसीआर. पोलिसांच्या बदलत्या भूमिकेची सर्वत्र गंभीर चर्चा. दुर्लक्ष करणाऱ्या एसपींनी अखेर सोबत नेले मिटकरींना. ठिय्या आंदोलनानंतरची चर्चा मात्र गुलदस्त्यात. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आंदोलन. सेल्फीच्या नादात जयचा गेला बळी. आज सापडला 4 वर्षीय बालकाचा मृतदेह. आता सविस्तर बातम्या. मंगळवारी आमदार मिटकरी यांच्या विरोधात आंदोलन आणि अकोल्यात राडा झाला होता. या आंदोलनानंतर मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचे हार्ट अटॅक येत निधन झाले होते. जय मालोकार यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे, सागर कुलकर्णी अकोल्यात आले होते. या भेटीत मनसे नेते अमित ठाकरे मात्र चांगलेच निशब्द झाले होते. मंगळवारी आमदार मिटकरी यांच्यावर हल्ला आणि गाडीच्या तोडफोड झाल्यानंतर सायंकाळी मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचे निधन झाले होते. जय मालोकार यांच्या परिवाराच्या भेटीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा व मनसे युवा नेते अमित ठाकरे अकोल्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अमित कुलकर्णी त्यांच्यासोबत उपस्थित होते. अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या निंबी मालोकार येथील गावात भेट देत मालोकार परिवाराचे सांत्वन केले. यावेळी अमित ठाकरे निशब्द होते. मालोकार परिवारातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रू होते. यावेळी अमित ठाकरे यांनी मालोकार परिवाराला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर आर्थिक मदत देखील मनसेने केल्याची माहिती जय मालोकार यांच्या बंधूंनी दिली. राज ठाकरे यांनी देखील परिवारातील सर्वांच्या तब्येतीची चौकशी केल्याची माहिती मालोकार यांनी दिली. अमित साहेब ठाकरेंनी सदर प्रकरणात विचारपूस केली की काय या प्रकरणाबाबतीत तुमची मागणी वगैरे काय आहे. त्यांना मी सांगितलं की या सगळ्या बाबतीची चौकशी करण्यात यावी, या सगळ्या गोष्टीची फुटेज आम्हाला देण्यात यावे, जेणेकरून आमचंही मन शांत होईल की नाही आमच्या भावासोबत काय चुकीचं घडलं काय नाही घडलं. आणि हे सगळे जे आहे तपासणी वगैरे जे आहे हे व्यवस्थित पोलीस लोकांकडून घ्यायचं, कारण अकोला पोलिसांवर माझा बिलकुलच विश्वास नाही आहे. काय आश्वासन दिलं आहे का साहेबांनी? आश्वासन दिलं की ते स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील. आणि तसंच जय मालोकार याची जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा ती अपुरी राहिली होती, ते सुद्धा मनविषयीचे जिल्हाध्यक्ष म्हणून स्थायी स्वरूपाचं पद त्याला देण्याचं वचन दिलं. राज ठाकरेंनी काही संदेश तुम्हाला पाठवला? साहेबांनी तब्येतींची सगळ्यांची विचारपूस केली आहे आणि सगळ्यांना वेळ भेटल्यानंतर तुमच्याशी फोन बोलून करून दिलं का? नाही सरच, त्यांना वेळ भेटल्यानंतर भेटायला येतील असं बोलून मिळेल. आर्थिक मदत सुद्धा दिली आहे, काय दिली आहे काय नाही अजूनपर्यंत माहिती नाही आहे पण दिली आहे. यावेळी मीडियाशी बोलताना अमित ठाकरे भावुक झाले होते. त्यांनी दोन शब्द बोलत संवाद थांबविला. अकोला बाळापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दर्ग्याजवळ गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता एका मोटरसायकल स्वाराला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात मायलेकीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण अपघातात आईसह 9 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. उस्मान खान रहमान खान वय 38 राहणार गाडीपुरा हातरुण येथील रहिवासी. मोटरसायकलने पत्नी व 2 मुलांसह वाडेगावकडे जात असताना त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली आणि ते घटनास्थळावरून फरार झाल्याचे समजते. या घटनेत उस्मान खानची पत्नी कशफ अंजुम तर अनाया फातेमा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी अकोला रुग्णालयात पाठवले. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. हातरुणमध्ये शोककळा पसरली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मंगळवारी सर्किट हाऊस मध्ये झालेल्या राड्यानंतर रात्री अटकेत असलेल्या दोघे व अकोट येथील एकाचा बुधवारी एमसीआर होत ते रात्री सुटले होते, पण आज सर्किट हाऊस मधील राड्यातील 6 लोकांची अटक झाली, पण त्यांना पीसीआर मिळाल्याने पोलिसांची एकाच गुन्ह्यात बदलती भूमिका अधोरेखित झाली. आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे सैनिकांची धरपकड सुरू आहे. आज अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या 6 मनसे सैनिकांना पोलिसांनी अटक केली होती. आज अकोला जिल्हा सत्र न्यायालयात या आरोपींना हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी अटकेत असलेल्या 3 मनसे सैनिकांना एमसीआर देण्यात आला होता. यात सौरभ भगत व पंकज साबळे यांच्यासह एकाचा प्रमुख समावेश होता. एकाच गुन्ह्यात सहभाग असलेल्यांचा पोलिसांनी तिघांचा पीसीआर का मागितला नाही, आज इतर आरोपींचा कसा काय मागितला असा प्रश्न विचारला जात आहे. तर या प्रकरणातील प्रक्षोभक विधाने करणाऱ्या कर्णबाळा दुनबडे यांना पोलिसांनी अद्याप अटक का केली नाही अशी विचारणा आमदार मिटकरी यांनी केली आहे. पोलिसांनी हलगर्जीपणा केला याच्यामध्ये, म्हणजे उद्या आमचा जीव गेल्यावर तुम्ही आरोपीला अटक करणार का? एवढे आरोपी मोकाट कसे? बरं, आरोपीचा पत्ता आम्ही देतोय ना त्याच्या प्रेस कॉन्फरन्समधून, त्याच्या घरातून, त्याच्या पत्रकार परिषद घेतो. अमोल मिटकरीला महाराष्ट्रात राहू देणार नाही, पुण्यात पाय ठेवू देणार नाही, जीवानं मारून टाकू काय असते? मग पोलीस अपयशी आहे ना. जर ते गुंडे सरेंडर होऊन राहिले तर पोलीस, त्यांना माहीत आहे की यात 2 आरोपीचा एमसीआर झाला. एमसीआर त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने घेतला, ठातूरमाथूर पोलीस कारवाई केली, त्याला कोर्टासमोर हजर केलं. आणि मग पोलीस काय म्हणतात, साहेब गुन्हेच असे आहेत की त्यांच्याकडे जर काही हत्यारं असते आणि तुमच्या जीव छातीत त्यांनी चाकूबिकू मारले असते, तुमच्यावर ॲसिड फेकलं असतं, तर मग खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असता, हे पोलीस सांगतात. पोलिसांकडे सोयीचे उत्तर तयार आहेत. माझा प्रश्न असा आहे की पोलिसांना पाठबळ कोणाचं आहे, आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या कर्णबाळ्याला पाठबळ कोणाचं आहे? मग जर यांचं पाठबळ नाही तर मोकाट सुटला कसा? आमदार मिटकरी एसपी ऑफिस मध्ये सकाळी आंदोलनासाठी बसले होते, तेव्हा पायऱ्यांवर बसलेल्या आमदार मिटकरींकडे दुर्लक्ष करत निघून जाणाऱ्या एसपींनी दुपारी त्यांना सोबत दालनात नेले. इतकेच नव्हे तर आज जिल्ह्यात राष्ट्रवादीने आंदोलन करत सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. आमदार मिटकरींवर हल्ला करणारे मनसे पदाधिकारी मोकाट फिरत असल्याचा निषेध करत आमदार मिटकरींनी परिवारासोबत पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सकाळी मिटकरी हे पायऱ्यांवर ठिय्या आंदोलनास बसलेले असताना त्यांच्याकडे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दुर्लक्ष केले होते. लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्याची गरज असताना तसे झाले नाही. आमदार मिटकरींनी हल्लेखोरांना चिथावणी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. सरकार माझा, मी सरकारमधला एक सामान्य सदस्य आहे ना. सरकार माझं आहे, सरकार माझं आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मग सरकारमधल्या 2 प्रमुख नेत्यांनी फोन केल्यावर पोलीस का सिरियस नाहीत? उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला, आता काही मिनिटापूर्वी अंबादास दानवेंचा फोन एसपींना आला. का सिरियस नाही अकोला पोलीस? हे जाऊ द्या, अनेक संशयास्पद मृत्यू झाले ना अकोल्यामध्ये. खदानमध्ये एक संशयास्पद मृत्यू झाला, दयंडा पोलीस स्टेशनला संशयास्पद मृत्यू झाला, आरोपींचे संशयास्पद मृत्यू, प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे का कोणी? हे सगळं काढलं ना बात निघली तर दूर तक जाएंगी. माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं, हे एका बापाचा अंतःकरण काय बोलते? एक बाप म्हणून मला प्रश्न विचारा. हे जाऊ द्या, महायुती महासत्ता सत्तेतला आमदार चुल्यात गेलं राजकारण. एखाद्या जीवावर जर कोणी उठला असेल, मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे. मी जर मेलो तर यांना काय भेटणार? एक पोरगा मेला हे चालेल नाही, यांना संवेदना नाहीत कोणत्या. मी जर मेलो तर ह्या पुरीचं काय, हिचा काय दोष आहे सांगा ना. कालची तुम्हाला आणखी घटना सांगतो की ज्या गाडीवर या हरामखोरांनी हल्ला केला, 5 मिनिटापूर्वी आरडीजी जे पब्लिक स्कूल आहे तिथं माझा 3 वर्षाचा मुलगा, माझ्या ड्रायव्हरने त्याला त्या गाडीतच सोडलं होतं. तो तिथून बाहेर निघाला आणि थोड्या वेळानंतर रेस्ट हाऊसला गाडी आली. विचार करा, या गुंडांनी त्या गाडीवर दगड मारला असता तर 3 वर्षाच्या बाळाचा जीव गेला असता ना. मग तुम्हाला 3 वर्षाचं लहान बाळ, एक 6-7, 6-7 शिकणारी मुलगी, याच्या बापाला मारून जर तुम्ही आसुरी आनंद घेत असाल तर एक बाप म्हणून मी तेवढा खंबीर आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, मला नको राजकारण. महायुती बी हे ते सगळं बाजूला ठेवा, पण मी तुम्हाला एक सांगतो की आता मी पण रस्त्यावर उतरलो आहे. ते जेवढे नंगाट आहेत त्यापेक्षा जास्त नंगाट अमोल मिटकरी आहे, फक्त आणि फक्त माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या भरोशावर. दरम्यान आमदार मिटकरी यांना पोलीस अधीक्षकांच्या दालनात चालण्याची विनंती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली होती, पण त्यांनी ती धुडकावून लावली. अखेर पोलीस अधीक्षक यांनी स्वतः खाली येत आमदार मिटकरींना सोबत घेत एसपींच्या दालनात सोबत आणत चर्चा केली. या चर्चेचा तपशील मात्र समोर आला नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आज शेकडो कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये माजी आमदार तुकाराम बिडकर, जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे व इतर वरिष्ठ पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्त्यांचा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आला होता.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी मिटकरींवर हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. मंगळवारी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मनसे सैनिकांनी हल्ला केला. हल्ला करणाऱ्यांना पोलीस वाचवित असल्याचा आरोप करत आमदार मिटकरींनी आज SP ऑफिसच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. आमदार मिटकरी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्याची वेगवेगळे दृश्य आपण पाहू. आमदार मिटकरी हे चॅनलला मुलाखत देत असताना व ठिय्या आंदोलन करणाऱ्या आमदार मिटकरींकडे SP आज सकाळी दुर्लक्ष केले. त्यांना MCR घेऊन वोकात सोडलं गेलं. त्यांचा कुठेही PCR घेतला गेला नाही. तुम्हाला फोन करतायत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करा कायदेशीर. अशा प्रकारे चिथावणी देऊन फोन पुढचा भांडता येतो, आमच्या जिल्ह्याचं वातावरण खराब करतो आणि त्यांचाही मृत्यू होतो. त्याच्यामुळे न्याय भेटत नसेल माझ्यावर फार भयभीत आहे. आणि तुम्ही एका लेकराचं शिक्षण हिरावून घेता का? म्हणून आज अण्णाभाऊ साठेंची JNP आहे. अण्णाभाऊ साठेंचं पोस्टर माझ्या लहान भावाचं आजपर्यंत तुम्ही मीडियाने तरी बघितलं नसेल. मला न्याय मागावा लागतो. तुम्ही ऐकत नाही, आरोपींना पक्षा पोहोच नाही. तुम्ही आणखी आरोप करता की पोलिसांनी फोन द्यायला होतं. गेल्या 2 दिवसापासून पोलिसांकडे फोन करतो. चार्ज गोपूलराज यांच्याकडे होता. आज गोपूलराज यांना फोन केला, ते म्हणतात माझ्याकडे चार्ज नाही. सकाळी SP साहेब. मंगळवारी आमदार मिटकरी यांच्यावर व त्यांच्या गाडीवर मनसेने हल्ला केला. त्यात 13 आरोपींपैकी 3 आरोपींना अटक केली होती. त्यांना काल जामीन मिळाला. आज पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. असे असताना आज आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दालनाबाहेर पायऱ्यांवर लेखीसह आंदोलन केले. त्यांनी संविधानाची प्रत व अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र हातात घेतले होते. आमदार मिटकरी चॅनल्स मुलाखत देत असताना पोलीस अधीक्षकांनी त्यांच्याकडे पाहिले सुद्धा नाही आणि लोकप्रतिनिधी ठिय्या आंदोलन करत बसले असताना दुर्लक्ष केले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील त्यांच्या दालनाकडे SP बच्चन सिंग निघून गेले. सगळी कायदा सुव्यवस्था त्यांनी विस्कळीत केलेली अकोल्याची. आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचे माझे चांगले संबंध होते याच्यापूर्वी पण, आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण. म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का? त्याच्या मुसक्या आवळा पोलिसांनी का अभय दिलं? LCBनी का सोडलं? RJ हॉटेलला कोण्या पोलिसांची गळा भेट झाली? पोलीस काय काळा ना CDR पोलिसांच्या अकोल्याच्या. दादा, हे आंदोलन तुमचं कशासाठी चालू आहे? न्याय मागण्यासाठी. माझी मुलगी भारताचं संविधान घेत, न्याय भेटला पाहिजे. सर्व आरोपी अटक झाली पाहिजे. ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी, ती पण अटक झाली पाहिजे. ती काय तिथं ते महादेवाच्या मंदिरात पूजा करताना दिसली परवा, पोलीस पकडू नाही शकत? काय करतात पोलीस माझ्यासारख्याला अशा पद्धतीनं? सत्तेतला आमदार जवळल्यानंतर मी एका मुलीचा बाप आहे अगोदर. कोणीतरी आईचं लेकरू आहे मी, कोणीतरी भावाचा भाऊ आहे. आम्ही वेडे नाही आहोत. आजपर्यंत मी सामूहिक आंदोलन केले, पण आज मी परिवारावर या पोलिसांनी वेळ आणलेली आंदोलन करायचं. त्याचा तपास पोलीस घेतील. मी माझं पत्र पोलिसांना दिलेलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेतून कोण भेटलं, RJ हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही? म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का? आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत, पण ही मस्ती कसली? तो कर्णबाळा तिथं का तोंड खुपसून बसला आहे? साले तिथून धमक्या देतात त्याला, जीवानं मारू हे करू. त्यांच्या बापाचं राज्य आहे का? एक तर ते राहतील, एक तर मी राहील. काही झालं चालेल आता, काहीही झालं तर चालेल. नाही, पण ते त्यांचा प्रश्न आहे. तो ते आता गेले, माझं लक्ष नाही त्यांच्यावर गेले असतील तर. आता अपेक्षा तर मी केली नाही. आता मला सुरक्षेची अपेक्षा नाही. महाराष्ट्रातला सामाजिक संघटनेतला तळागाळातला माणूस कालपासून मला फोन करतोय की आम्हाला एक आवाज द्या. मग सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, तिथून आम्ही सगळं बाजूला ठेवून तुमच्यासाठी येतो. आता तो कर्णबाळ्या इथं मुंबईतून इथं येतो, भावाभावात भांडणं लावतो. अख्ख्या अकोल्या जिल्ह्याचं वातावरण दूषित करतो. पोलिसांना कळत नाही का गळाभेट घेतली पोलिसांनी? आता पोलीस पण माझ्यावर राग ठेवतील ना की हा आपल्या विरुद्ध आंदोलन करतो. किसमी अटकाव आम्हाला. मला भारतीय संविधानात न्याय मागण्याचा अधिकार दिला, ते मागण्यासाठी मी बसलो इथे. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काल माहितीचं द्यायला पाहिजे होतं. येत असतील तर ते त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही काय बोलणार? सकाळी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या SPनी दुपारी स्वतः केबिन बाहेर येत पहिल्या मजल्यावरून खाली उतरून आमदार मिटकरी जिथे ठिय्या आंदोलन करत होते तिथे SPनी भेट दिली.
त्याचबरोबर इतक्यावरच एसपी थांबले नाहीत तर त्यांना केबिनमध्ये नेत्यांच्याशी चर्चा केली. सरोपचारमध्ये आधीच सोयींचा अभाव आहे असे असताना खासगी संस्थांद्वारे निर्माण झालेल्या सोयींचे देखभाल दुरुस्तीकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पिण्याच्या पाण्याची सोय आहे पण मधात चिखल तुडवीत पिण्याचे पाणी घ्यावे लागत आहे. रुग्णांसाठी अडचणीचे ठिकाण म्हणजे सरोपचार रुग्णालय आहे. त्याचबरोबर रुग्ण नातेवाईकांसाठी देखील सरोपचार हे त्रासदायक ठिकाण आहे असे असताना खासगी संस्थांना दिलेल्या स्वच्छ पाण्याच्या केंद्रापर्यंत मात्र रुग्ण नातेवाईकांना जाता येत नाही. चिखल आणि घाणीतून मार्ग काढत रुग्णांना रुग्ण नातेवाईकांना स्वच्छ पाण्यासाठी धाव घ्यावी लागत आहे. ही सर्व परिस्थिती प्रशासनाला अवगत असून प्रशासन यातून मार्ग काढत नसल्याचे चित्र आहे. तपास सुरू आहे, बयान घेतले, आम्हाला एकच काम आहे का, तुम्हीच तपास करा, तुमच्याकडे पुरावे आहेत का, अशा प्रश्नांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये रोज तक्रारदाराला भंडावून सोडविले जाते. पूनम डाबेराव हिचा मानसिक शारीरिक छळ झाल्यानंतर तिची आत्महत्या झाली की हत्या असा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे. पण खदान पोलीस मात्र या प्रकरणात गुन्हा नोंदविताना दिसत नाहीत. 21 जून रोजी पूनम डाबेराव या विवाहितेचा मृत्यू झाल्याची बाब माहेरच्यांना लक्षात आली. त्यांनी पोलिसात पूनम हिची आत्महत्या नसल्याबाबत तक्रार केली, त्याचबरोबर तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तक्रार स्वीकारली पण गुन्हा नोंदविला नाही. माहेरच्या लोकांचे बयान घेतले, खदान पोलिसांनी या सर्व प्रकरणात गेल्या महिन्यापासून कुठलाच गुन्हा दाखल केला नाही म्हणून पूनमच्या माहेरच्यांनी एसपी ऑफिसमध्ये धाव घेतली. तिथे त्यांना लवकरच गुन्हा दाखल होईल असे सांगण्यात आले. पण अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने पूनमच्या परिवाराचा संयम सुटत चालला आहे. पोलीस आपल्याला न्याय देतील की नाही असा संशय त्यांनी व्यक्त केला. तर पूनमची वरवर पाहता आत्महत्या आहे की हत्या याचा तपास पोलीस का करत नाहीत अशी विचारणा आता पूनमच्या परिवाराने करणे सुरू केले आहे. आम्ही 26 तारखेला खदान पोलिसांना लेखी रिपोर्ट सादर केला आणि आम्ही या कारवाईबद्दल त्यांना मागणी केली की आमच्या मुलीसंग हे आत्महत्या नसून हिला आत्महत्याच प्रवृत्त केलं म्हणून. मग खदान पोलिसांनी ते आमची एफ आय आर वगैरे शिक्का मारून गेला आमच्या इथे. आम्ही बाबा चौकशी करू आणि तुम्हाला याच्यावर काय कारवाई आहे ते आम्ही सांगू. आज 26 तारखे 26/6 पासून तर आजची तारीख आहे 30/7. त्याच्यावर अजूनही त्यांनी एफ आय आर वगैरे काही दाखल केला नाही. आम्ही मंदा 4/7 एस पी साहेबांच्या इकडे बी या गोष्टीचा रिपोर्ट पाठवलेला आहे आणि हा दिला. त्याच्यानंतर एस पी साहेबांच्या इकडून त्याच्याकडे गेला नाही गेला आम्हाला ते काही माहीत नाही. आमची मागणी ही आहे साहेब की दोषींना कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि त्यांना ह्या गोष्टी अटक झाली पाहिजे वाशिमच्या जयपूर गावातील जुन्या पाझर तलावाची दुरावस्था झाली. 1992 मध्ये तयार करण्यात आलेल्या या पाझर तलावाच्या भिंतीवर झाडी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने तलाव धोकादायक बनत चालला आहे. वाशिम जिल्ह्यातील जयपूर येथील पाझर तलावाच्या सांडव्याच्या भिंती खालून माती वाहून जात असल्याने सांडव्याची भिंत फुटण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी तलाव निर्मिती झाल्यानंतर पहिल्याच वर्षी धरण तुडुंब भरले होते. निकृष्ट कामाच्या दर्जामुळे पाझर तलाव फुटून मोठे नुकसान झाले होते. याबाबत प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा कोणताच अधिकारी अद्याप पाझर तलावाची पाहणी करण्याकरिता आले नाही. त्यामुळे या तलावाकडे प्रशासनाने पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. लोकशाहीत प्रशासनाचे लोकांप्रती मोठे उत्तरदायित्व असते. त्यामुळे शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने अधिकाधिक लोकाभिमुख होऊन कामे करावीत व महसूल पंधरवडा यशस्वी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. महसूल पंधरवड्याचा अत्यंत उत्साहात शुभारंभ आज नियोजन भवनात झाला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री युवा कार्य योजनेच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीची सुरुवात आज होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध आस्थापनांसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्रे देण्यात आली. जमीन महसूल विषयक कामांबरोबरच नैसर्गिक आपत्ती, निवडणूक, पुरवठा, विविध विभागांचा समन्वय, विविध योजनांची अंमलबजावणी अशा अनेक विविध जबाबदाऱ्या महसूल विभागाकडून सातत्याने पार पाडल्या जातात. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे 7/12 संगणकीकरण, ई चावडी आदी उपक्रमांतून प्रशासन अधिक गतिमान झाले होते. अकोला जिल्हा ही ई चावडी सारख्या उपक्रमात राज्यात अग्रेसर आहे. आपल्या कामातून व्यापक लोकहित साधणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत, कामे प्रलंबित ठेवू नयेत, अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. मी आपल्या सर्वांना महसूल दिन आणि महसूल पंधरवड्यासाठी
खूप खूप शुभेच्छा देतो। हा महसूल पंधरवडा आपण अतिशय जोमाने अतिशय उत्साहामध्ये चांगल्या रीतीने यशस्वीरित्या पार पाडावा, या 15 दिवसांमध्ये अधिकाधिक लोकाभिमुख होऊन काम करावं। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते तलाठी कार्यालयापर्यंत महसूल प्रशासनाचा भाग म्हणून काम करत असताना सर्वप्रथम आपण लोकांसाठी आहोत। ती लोकांची आपल्या प्रती असणारी विश्वासाची पोच पावती आहे। आपला शासनाचा आपल्यावरती विश्वास आहे, लोकांचा आपल्यावरती विश्वास आहे, म्हणून ही कामं योग्य प्रकारे होतील। श्री राज राजेश्वर सेतूवरून पडून मोरणा नदीत वाहून गेलेल्या 4 वर्षीय जय सचिन बुके या चिमुकल्याचा मृतदेह आज 1 ऑगस्ट रोजी सकाळी सापडला। काल 31 जुलै रोजी दुपारी जय आपल्या वडिलांसोबत सेतूवरून दुचाकीने जात असताना ही घटना घडली होती। अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने मोरणा नदीला पूर आला होता। या पुरामुळे अकोला शहरातील मध्यभागी असलेल्या मोरणा नदीत असलेला राजराजेश्वर सेतू हा पाण्याखाली गेला होता। दरम्यान एका व्यक्तीने आपल्या 4 वर्षीय बालकासोबत पुलावर गाडी टाकली होती। पाण्याच्या प्रवाहात गाडीचा तोल गेला होता आणि 4 वर्षीय जय सचिन बुके हा पाण्यात वाहून गेला। काही प्रत्यक्षदर्शींनी सचिन बुके यांनी सेल्फी काढताना जय हातून सटकल्याची माहिती दिली आहे। कालपासून पिंजर येथील आपत्कालीन पथक आणि अकोला महानगरपालिका अग्निशमक विभागातर्फे या मुलाचा युद्ध पातळीवर शोध घेण्यात आला होता, मात्र काल सायंकाळपर्यंत तो सापडून आला नव्हता। आज पहाटेपासून शिवसेनेचे माजी नगरसेवक अश्विन नवले यांनी नदीत पाहणी केली असता अखेर 15 तासानंतर त्यांना या बालकाचा मृतदेह दिसून आला। अश्विन नवले यांनी स्वतः नदीत उतरून या मुलाचा मृतदेह बाहेर काढला। दरम्यान राजराजेश्वर सेतूला कठडे लावण्याची मागणी समोर आली आहे। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रॉडक्ट, अच्छी क्वालिटी। मनसे नेते अमित ठाकरे यांची जय मालोकार यांच्याकडे भेट। मालोकार परिवाराचे केले सांत्वन, ठाकरेंनी मात्र राजकारण टाळले। बाळापूर नजीक भीषण अपघात, मायलेकीचा मृत्यू, सुदैवाने मुलगा आणि वडील वाचले मात्र गंभीर जखमी। तिघे सुटले पण 6 आरोपींना 1 दिवसांचा PCR, पोलिसांच्या बदलत्या भूमिकेची सर्वत्र गंभीर चर्चा। दुर्लक्ष करणाऱ्या SPंनी अखेर सोबत नेले मिटकरींना, ठिय्या आंदोलनानंतरची चर्चा मात्र गुलदस्त्यात, जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आंदोलन। सेल्फीच्या नादात जयचा गेला बळी, आज सापडला 4 वर्षीय बालकाचा मृतदेह। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRC चे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात, तोवर नमस्कार।